शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। शेळीच्या पिल्लांसाठी तो झाला जीवावर उधार। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजधारी न्यूज। जत तालुक्यातील कुटनूर येथे विहिरीत पडलेल्या शेळीच्या पिल्लांसाठी बिन पायऱ्यांच्या 70 फूट खोल विहिरीत मारली उडी। आर्चीसाठी परशाने पायऱ्या असलेल्या विहिरीत उडी मारली होती। ती उडी आपण सर्वांनी सैराट या सिनेमात पाहिलीच आहे। अर्थातच ती उडी योग्य ती काळजी घेत आणि पैशांसाठी मारली होती। परंतु एका शेळीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी बिन पायऱ्यांच्या 70 फूट खोल विहिरीत जीवाची कोणतीही पर्वा न करता जत तालुक्यातील कुडनूर या गावातील एका 72 तरुणांनी उडी घेतली आहे आणि त्याने विहिरीत बुडणाऱ्या शेळीच्या पिल्लाला जीवनदान दिले। पिल्लू विहिरीत पडलं आहे आणि काठावर त्याची आई आत पाण्यात पडलेल्या पिल्लाकडे पाहत ओरडत होती। त्या शेळीच्या डोळ्यातली मातृत्वाची साथ ऐकून पिल्लाला वाचवण्यासाठी एका 72 तरुणाने 70 फूट खोल आणि पायऱ्या नसलेल्या विहिरीत उडी मारली आणि त्याला जीवनदान दिले। त्या 72 तरुणाचे नाव महादेव सोलंकर असे आहे। तोही कुडनूरचाच। बर तुम्ही देऊन आलाय माय लेकर होय वय माझी आजी पांढरे कवा बघत होता पुन्हा आणि या शेळ्या काय करत होत्या इथं बंद 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 कर बेतन तू बूट काढ आणि पाटरी तू बार बारली सोडून सैन्य दलातील जवान लहुराज हराळे ती मागणी बार दिली घेतात सोड तकडचा पडला कडला आता पडायला जा हिच्यावर ना कासरा घेऊन खाल्लं वाकवून ना तरी करून कासरा गोळा करून घे पाय बांध माझा घरात येत एक जावायचं हा घे जा पडायला वाटत सरे माग पाडी मागे सर माग सर आदर्श त्या बाडी सांगत तुम्ही त्या कासरे घरून त्या कासऱ्या त्या कासऱ्याला वर कासरा टाकतो आणि धरतो ते सगळे जण वडन पाय बांध जरा आधी बाजी टाक जरा पुन्हा पाय खाली कर मुटकू वर कर बादली बोलून घे अलीकडे
या बारली पुटली तर पुढते हा पाणी जर निचळा म्हणून वर हे करा बादली ओढून घे डायरेक्ट बांध त्याला ए लव डायरेक्ट दावू बांध तुला कासराची आमच्याचा भोजी आवडेल का घरावून यायचं ना कुकुर घालायला ती जी वडणी सोडल्याशिवाय त्याला कुकुर घालता येत नाही हा धर कासरा ओढून दे आमच्या जे कासरा झाल्या बाजी झाल्या नवो माग सरून कासरा धर दाबून थांब थांब वडन थांब ए तुमचं ऐकतो ना मानकुड घाल माग ऐक ना अरे डायरेक्ट दाव्याला बांधा किती छातीला छातीला बांध मरत नाही बांध दे आणि बादलीतलं पाणी ओत वड मरत नाही वड दे काय होत नाही त्याला पाणी होत त्या बादलीतलं सगळं गजबन गजबन घालू दे जमा त्याला घातल्यानंतर पाणी मनानं होते कमी ए आंब्या फोन करून माझं ए आंब्या फोन बघ वर वर वड वड तू काय होत नाही वड 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 आता काय बांधायची गरज आहे त्याच इथं इथं आणि या पायऱ्यावरनं शाबास भारतीय सैन्य दलातील जवान लहुराज हराळे यांनी आपल्या कीर्तीला नावाला साजेसं काम केलं आहे त्याबद्दल सगळ्यांच्याकडून त्याचं अभिनंदन आणि आमचा महादेव सोलनकर अत्यंत शूर धाडसी विहिरीत पडल्याचं बघून आरडाओरडा केल्यानंतर पट्ट्यानं एका क्षणाचाही विलंब न लावता थोड्या खोल विहिरीत उडी मारली आणि आता विहिरीला पायऱ्या नाही त्यामुळे ही सगळी अडचण या ठिकाणी निर्माण झाली एव्हरेस्ट शिखर त्याने कधी पार केला नाही मात्र एव्हरेस्ट शिखर पार केल्यासारखीच ही कामगिरी महादेव सोलनकर यांनी या ठिकाणी पार पाडली आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं महादेव सोलनकर यांचं जाहीर अभिनंदन शाबास येळकोट येळकोट जय मल्हार शाबास खोंड कसले ती असं पाहिजे काम आणि आता सर
शेळीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारणाऱ्या या युवकाच्या मदतीला देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करणारा जवान धावून आला. लहुराज हराळे या जवानाने त्याच्या नावाला आणि कीर्तीला साजेशी अशी कामगिरी करत शेळीच्या पिल्लांसह रस्सीच्या सहाय्याने विहिरीत उडी घेणाऱ्या तरुणाला बाहेर काढले. काय झालं, कसं कळालं तुला कोकरू पडले? ते खातीस कटत होतो आणि शेळ्या इथे हिंडत होत्या आणि इकडून अण्णा ओरडत होते, कोकरू हिरीत पडले, हिरीत पडले म्हणून तिकडून पळत आलो आणि हिरीमध्ये उडी मारून कोकराला पकडलं आणि त्याचा जीव वाचवला. लहुराज काय झालं होतं सांग जरा, कशा पद्धतीनं तुम्ही कोकराची जीव वाचवले? मी हिरीमध्ये होतो, रस्सी खाली टाकली, त्याबरोबर बकेट बांधलं, बकेट बरोबर बांधून खाली सोडल्यानंतर त्यामध्ये माझ्या सोलंकरने कोकरू त्या मला बांधले, त्यानंतर कोकराला मी वरती काढलं, तशा पद्धतीने कोकरा जीव वाचवतो. शेळीचे पिल्लू विहिरी बाहेर येताच काठ्यावरती उभ्या असलेल्या त्या पिल्लाच्या आईने जवळ घेत जणू त्या दोघांनाही अनेक आशीर्वाद दिले असतील या चित्तथरारक प्रसंगाचे चित्रीकरण अमोल पांढरे यांनी केले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वजधारी न्यूज. धन्यवाद.